टिळकनगर बालविद्या मंदिर इयत्ता पहिली विषय मराठी बालभारती कविता तिसरी बीज पान नंबर तीन मुलांना तुम्हाला अनेक प्रकारची फळे माहिती आहेत हो ना सांगा बघू आंबा चिक्कू, सफरचंद कलिंगड सीताफळ अशी ही अनेक फळं आपण नेहमीच खातो या प्रत्येक फळांमध्ये बिया असतात हेही माहिती आहे हो ना आणि ही फळे आपण नेहमीच खातो आणि खाऊन झाले की बिया फेकून देतो या फेकलेल्या बिया कालांतराने मातीत जमिनीखाली रुजतात आणि बियांना कोंब फुटायला लागतो आणि त्याचे रोपात रूपांतर होते हळूहळू हे रोप ऊन वारा पाऊस यांच्या साह्याने मोठी झाडे होतात आणि हीच झाडे आपल्याला फळे फुले देतात आपल्याला उपयोगी पडतात अशीच एक बीज म्हणजे सुशील पगार या लिखित बीज कविता आता आपण अभ्यासूया बीज इथं काय माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवलं सुरेख सबी, कवी सुशील पगारिया बोलतात इथं एक छोटस बी पडलेलं आहे जमिनीत रुजले आणि त्याच्यावर पावसाचे पाणी पडल्यामुळे ते बी खूप सुंदर दिसत आहे असं या पहिल्या कडव्याचं वर्णन केलेलं आहे एवढा साको येईल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर कवी म्हणतात बी मातीत रुजल्यामुळे त्याला कोंब फुटले आणि सूर्य त्याला म्हणतो कि तू माझा हात धर आणि वर ये अंगाई गाणं वारा गाईल त्याला झुलता झुलता पान येतील त्याला आई जस आपल्याला अंगाई गाणं गाते मायेने जवळ घेते तसच वारा त्याला अंगाई गाणं गात आहे आनंदात तो वाढत आहे त्याला पाने फुटलेली आहेत असे या पया कडव्यात वर्णन केलेलं आहे इवल्याशा रोपाच झाड होईल छान फुला फुलाफळांनी बहरेल रान हळूहळू छोट्या रोपाचं झाडात रूपांतर होऊन फळांनी बहरलेला आहे अशा पद्धतीने कवी पगारिया यांनी कवितेचे वर्णन केलेले आहे समजलं ना सगळ्यांना धन्यवाद